ओहो अन्न शुभतगिरी गाड़ियाला तर गाइस आज आम्ही आलो होतो मुस्तकीन भाईच्या घरला आणि आज मुस्तकीन कड काहीतरी नवीन स्पेशल तुम्हाला बघायला गावणार आहे। आज भाई दिखाते सरप्राइज है मेरे पास सागर भाई को दिखाने के लिए सरप्राइज देख लो भाई। ओहो गाड़ी ले ली भाई अंदर है सेफ्टी लगाई सेफ्टी में कांग्रेचुलेशंस ब्रो। शर्ट घातला भाई दे आज कॉलेज का शर्ट ओए मला का माहित आहे मग घासते त्या साइडला हे बघून घे भाऊ। हाय 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 किडकी किडकी बघून ओहो अन्न शुभतगिरी गाड़ियाला मॉडेल भारे भाव गाड़ी त्याला काय काय फिरून आणली चार्जर विजेची पिन द्यावे काय देत चार्जिंग हाँ हाँ लाइट लगते की त्याला आत काय काय जरा उघडून दाखव कनेक्ट आहे आत ब्लूटूथ कनेक्ट आहे ला हे भी उघडून दाखव। आज सब कुछ देखेंगे आज कॉलेज नहीं जाएंगे अपन हन जा बाबा रे गिरेला ये भेटल काय आमचं पडले रे पेट्रोल आहे काय किती लिटर ची टाकी त्याला फोटो पाठवायला राहायला लागाल भरले की रे सपोले की रे सपोले की उडू सपोले काली पर्यंत पेट्रोल येते हो तेच काटते दा आपण आता कॉलेजवर घेऊन येते कधी कधी आता एक असं करायचं एक दिवस तुझी गाडी एक दिवस तुझी गाडी एक दिवस माझी असं जायचं आता मस्त मी कॉलेजला भाऱ्या भाऊ गाडी आवडली आम्हाला वरत आहे वरत आहे गाडीसाठी 3 महिने थांबणं वरत आहे रे स्टँड आहे याला तिघ कोण कोण ए थांब रे मी पण येतो राव मला पण एक टेस्ट राईड दे की गाडीची काय एकटाच चाललाय काढ ते फुट आलो रे रस्ता चांगला आहे भाऊ इथे गाडी चालू करून यो ब्रो भाव रस्ता आहे की जरा सही असायचे गाडीची वाटणार ना गाडीसाठी 3-2 महिने थांबणं पण वरत आहे असं वाटतच नाही की आपण गाडी चालवतोय एकदम सोयसोयीत गुळगुळीत गाडी आणि रोया म्हणलं आता 102 किलोमीटरची स्पीड आहे भाई आणि काहीच पाहिजे आमच्यासाठी एक चांगला गाडी पळवतोय त्याच्यासाठी पण तू गाडी पळवू नको भाऊ हळू चालवायची गाडी हेल्मेट बरोबर घालून चालवायची हेल्मेट बघा गाडी संग मला एक दे आपण नंतर भेटूया गाईज यार आम्हाला आमच्या गाडी बरोबर हेल्मेट नाही भेटला टीव्हीएस वाल्यांचा आणि याला दोन दोन भेटल्यात गाईज ते पेढे आम्हाला ठेवलंच का त्याला क्वालिटी सुझुकी बोलते भारी रे लोगो बघो ते बी दाखव बघू की सांगायला रे भारी नाही दुसरी बायको म्हण बायको इन फ्युचर बायकोला चालवून फिरवणार भारे हेल्मेट का नाही आपलं पण असंच होत त्याला काही जाता आपण मस्त पैकी कॉलेजला जाऊ आणि मग भेटतो मस्त आहेत रे मांजर पिल्ली कुठे ओहो 3 आहेत 2 आहेत अजून आज 2 असतील पप्पी द्यायला ते कमी कर ढकल जाऊ देत बसू देतात भारे तुमचं मांजर आमचं गावाकडलं मांजर राव आयला त्याला काही करावी नसते येऊन खुडून तुडून जाते राव म्हणजे काय कंटेनर तर गाईज आत्ताच आम्ही जस्ट कॉलेजमध्ये आलोय आणि सध्या आम्ही कुठं चाललोय रे झेडसी मध्ये चाललोय आमचं सबमिशन करायसाठी जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही सबमिशन करतोय
शानी माणसं आहे मी टॉपर आहे टॉपर आहे पण होय लय वरचे टॉपर आहे आपण जरा बर हाय नंबरच्या खाली आहे आपण तीन नंबरच्या खाली वर काय म्हणाले मग हे अवरे गाडा लागली युट्यूबर समोर बर गाईज आता आपण मस्तपैकी जाऊया सबमिशन वगैरे करूया आणि मग तुम्हाला भेटूया लेवर हा सांगल्यावर कसं लेवर हा सांगितलं मोठा पण वाटतोय रे हा ते माणसांनी पटत नाही रे माणसांनी माहिती रे आपण कसं आहे बघत आल्यात आपल्याला माणसं जे आहे गाईज आपण रिअलिटी दाखवतोय आपण असं काय स्क्रिप्ट बिप्ट नसते का नाही रे आपले जे होते ते आम्ही दाखवतोय जसं की आता आपला रोहित भाई जो कधी व्हिडिओ मध्ये येत नाही कधीच येत नाही त्याला आपण काय करू त्याला त्यानं चॅलेंजेस दिलाय पूर्ण असं तू भावा 1000 सबस्क्रायबर कर मग माझं मी येतो व्हिडिओ मध्ये अरे काय आता बोलायचं जाऊ दे चला तर गाईज मस्त वी की आता आम्ही कॉलेजवरून डायरेक्ट मुस्तकीन भाईला सोडायला आलो होतो आता आले आणि आता मस्त असाइनमेंट लिहून बसायला म्हणलेलो असाइनमेंट लिहिणार होतो आम्ही घरी येऊन असाइनमेंट ह्याच्या प्लॅन झालता आमचा पण रोहित भाईनं जी डीजे वाली गाणी लावली ते ऐकल्यानंतर तर आमचा काय काय मूड काय मूडच नाही झाला काहीच मूड नाही झाला करायचा तर हा काही आता आम्ही मस्त विकी आमच्या घरी जाऊ जरा काहीतरी पोटाला खाऊ तू जेवलास काय नाही आता जेवायचं आपण पण घरी जाऊन जेव मस्त विकी आणि मस्त विकी जिमलो जाऊ तर गाईज मस्त विकी आता घरी जाऊया कॉफी वगैरे पिऊ आणि मस्त विकी जिमला जाऊया गाईज आज जिम आहे का नाही काय माहिती बघायला तर गाईज आता मस्तपैकी आपलं घरी जेवण वगैरे सगळं झाले आणि आता वाजल्यात मस्तपैकी 6 आणि आता आपला टाइम आहे आणि आता टाइम आहे आपला जिमला जायचा तर आपण आता गाईज मस्तपैकी जिमला जाऊया आणि आज आमचा चेस्ट आहे तर आज तुम्हाला पण दाखवूया तर गाईज आता मस्तपैकी आपण जिमला आलोय तर जाऊया आणि जिम करूया एक नंबर पंप झाला आहे आपला जसं की तुम्ही बघू शकताय आता घरी जाऊया मस्तपैकी हातपाय वातपाय धुया आणि नंतर भेटूया तुम्हाला तर गाईज आता यो ब्लॉग जास्त मोठा करायला नको तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा आणि मुस्तकीन भाईची बाईक नाही स्कूटी एक नंबर आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तिची पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ आपण तुम्हाला 125 cc काहीतरी आहे पण चालवताना एकदम स्मूथ एक्सपिरियन्स येतोय माहिती आहे तुम्हाला तर गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय पण हा गाईज जानेवारीपर्यंत 1K व्हायला पाहिजेत ओके गाईज बाय